विलासरावने कागद आणला आणि सही करा म्हणाले. मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरद रावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला बदला. आणि शरदराव महाराष्ट्रात आले. माझ्या मनामध्ये राहून राहून पाल चुकचुकते की त्यावेळेस जर शरदरावांनी हा निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान आज आपल्याला दिसले असते. हे ज्या वेळेस माझ्या तिकिटाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते 1973 विजयदादा. आणि शरदरावाने त्यांना सांगितलं की तुम्ही एक सुशील कुमारला पत्र द्या की करमाळा मतदारसंघामध्ये ह्यांना तिकीट द्यावं म्हणून. आणि म्हणून पहिला माझा मतदारसंघातला उमेदवारीचं तिकीट देण्याकरता म्हणून विजयदादा पाटलांनी मला शिफारस दिली होती ती काय मी सुरू शकत. शरदराव ते विसरले असतील पण मी विसरलो नाही. ते शरदराव असंच करत राहतात. ज्यांना ज्यांना ते पुढे आणायचं असतं ते अशा तऱ्हेने ते सांगत असतात की हा माणूस चांगला आहे त्याला पुढे ढकललं पाहिजे आणि ते करतात. कुठे आता काय सांगायचं आता त्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मला कानमंत्र त्यांनी दिलेला होता तू सुशील कुमार तुझा जिल्हा मोठा रगेल आहे म्हणून सांगितलं आणि इथले जे दोन नेते आहेत प्रचंड मोठे आहेत तू कुणाच्याही नादाला लागू नको म्हणाल. इकडे नामदेवराव जे जगतात करमाळ्यामध्ये आणि इकडे अकलूजमध्ये शंकररावजी मोहिते पाटील दोघेही बलाढ्य होते. दोघांच्याकडे ताकद होती ग्रुप्स होते. मग शरदरावांनी मला जी आज्ञा केलेली होती मी त्याप्रमाणे मग मी काम चालू केलं. सकाळी नामदेवराव दुपारी आणि संध्याकाळी शंकरराव मोहिते पाटील एक सकाळी तर दुसरा दुपारी अशा करेन मी दोघांनाही भेटत होतो आणि मी तुमचाच आहे म्हणून सांगत होतो. पण हे दोघेही फार हुशार होते. हा खरंच आमचा नाही हा शरदरावाचा आहे असं ते म्हणायचे दुसऱ्याला. पण मी मात्र हात जुळून इथे येत असे आणि काम करत असे. पण हे सगळे शिकवण शरदरावांची असायची नाहीतर मी सोलापुरातला शहरात राहणारा माणूस कधी झेडपी माहिती नाही कधी तालुका माहिती नाही शहरातलं थोडं काम करणारा. पण पवार साहेबांच्या शिकवणीमुळे मला झेडपी कळली पाण्याचा बांध कळला पाटबंधारे कळले आणि मग पुढे तर सगळंच ते लागत गेलं. आता जयंतराव सांगत होते की मी मुख्यमंत्री असताना सामाजिक समतेचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिला आणि गरिबांना माकडवाले पंगुडवाले मरगेवाले अशा लोकांना तिथं स्थान दिलं ह्याचं कारण असं शरदरावांचं ट्रेनिंग होतं. हा उगीच काय कुणाला येते काय हे सगळं ते शक्य नाही आणि म्हणून मला घडवण्यामध्ये शरदराव शेवटपर्यंत आहे. एक चूक मात्र वेळ कमी आहे त्यांना जायचं आहे नाहीतर खूप काही बोलण्यासारखं होतं.
एक घटना अशी झाली की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, दोहां सुखा जोडा, मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो, दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो होतो. आणि एके दिवशी असेच 4-5 वाजता विलासरावने एक कागद आणला आणि सही करा म्हणाले. मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली, तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरद रावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला बदला. मी फसलो होतो तिथं, पण शरदरावांना अखेरपर्यंत काय ते खरं वाटत नव्हतं. सुशील कुमार सारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा, पण फसलो मित्राच्या करता. मी त्याची कबुली जाहीरपणानं दिली. बरेच दिवस त्यांना ते मान्य होत नव्हतं, आत्ता माहिती नाही अलीकडच्या काळामध्ये. पण तुम्हाला सांगतो, एवढं सगळं असताना शरदराव मला वाटतं ते दिल्लीचे डिफेन्स मिनिस्टर होते, नरसिंहरावांनी संरक्षण मंत्री होते. नरसिंहरावांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी महाराष्ट्रात पाठवू इच्छितो, आणि सुशील कुमार शिंदेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायची इच्छा आहे, तर तुम्ही त्यांना बोलवून घेऊन सांगा. त्यावेळेस ते 5 जनपद मध्ये राहत होते. ऐकता ना शरदराव, ऐकता ना, 5 जनपद. आता ते 6 जनपद मध्ये राहतात, अगदी समोर त्याच्या 5 जनपद मध्ये राहत होते. रात्री 8:30 वाजता आम्ही दोघे बसलो आणि महाराष्ट्राच्या मंत्र्याची यादी केली. मुख्यमंत्र्याला माझं नाव होतं तिथं. सगळी यादी बिदी केली आणि खिशात घेऊन निघालो. बघा, विचार करा की ज्या शरदरावांनी कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारची घटना होती, पण त्या शरदरावांनी एवढा मोठा विश्वास दाखवला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून नरसिंहरावांच्या पुढे त्यांनी माहिती दिली. हे कसं शक्य आहे? आणि मला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये यायला सांगितलं की आता तुम्ही परवा दिवशी मुख्यमंत्र्याची शपथ घ्या म्हणून. आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी नरसिंहराव सभ्य होते. मी त्यांचा जनरल सेक्रेटरी होतो काँग्रेस पार्टीचा, पण त्यांच्या मनात काय चाललेलं असायचं ते कळायचं नाही. तर दुसऱ्या दिवशी मला फोन आला की सुशील, आर यू रिअली इंटरेस्टेड इन गोइंग टू महाराष्ट्र? मी म्हटलं त्यांना, सर तुम्ही ठरवा. नाही म्हणाले, तिथं महाराष्ट्राला शरदरावांची गरज आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये शरदरावांना पाठवतो. आणि शरदराव महाराष्ट्रात आले. माझ्या मनामध्ये राहून राहून पाल सुकसुकते की त्यावेळेस जर शरदरावांनी हा निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान आज आपल्याला दिसले असते. पण कधी कधी हा नियतीचा खेळ असतो.